Yes. देवाचा आता रिस्टोरेशनचं काम सुरू झालं. ज्यावेळेस वैद्यांवर कृती केलेली आहे, त्यांना क्षमा केलेली आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना केलेली आहे, त्या कुंपणामध्ये जे प्रीतीचं कुंपण आहे, जे त्याच्या दयेचं आणि क्षमेचं कुंपण आहे, त्याच्या आत तो परत आलेला आहे. जे सैतानाने मोडलं होतं, मोडायचा प्रयत्न केला होता, परमेश्वराने त्याची पुनर्स्थापना केलेली आहे. तिथून पुढं त्याच्या आशीर्वादांची सुद्धा पुनर्स्थापना होत आहे. सगळ्यांनी सोन्याची अंगठी आणली, गचिता आणला, आणि पुढं काय झालं? आधी किती होते अकाउंट वाले? आधी किती होते? आता किती झाले? व्हेरी गुड. पुढं आधी किती होते उंट? 3,000. आता किती झाले? 6,000. बघा डबल. हा पुढं आधी किती जोड्या होत्या? 500 जोड्या होत्या ना. आता किती झाल्या? 1,000. म्हणजे किती बैल झाले? 2,000 बैल. बघा आधी 500 काढली होत्या, आता किती? 1,000 काढली. प्रत्येक जी गोष्ट आहे ती परमेश्वराने दुप्पटने दुप्पटीने त्याला रिस्टोर केलेली आहे, त्याची पुनर्स्थापना केलेली आहे. वैर्यांवरती जो प्रीती करतो प्रियांनो, देवाने तुम्हाला अगोदरच जे आशीर्वाद दिलेले आहे परमेश्वर ते दुप्पट करतो. हालेलुया. जेव्हा आपण एकमेकांच्या पापांची क्षमा करतो, एकमेकांसाठी प्रार्थना करतो, एकमेकांच्या वतीने अर्पण करतो, त्यावेळेस तुम्हाला परमेश्वराने आधी जे आशीर्वादित केलेलं आहे त्याच्यापेक्षा परमेश्वर आशीर्वाद डबल करतो. दाम दुप्पट योजना परमेश्वराची. जगामध्ये मला नाही माहिती कितीतरी वर्ष लागतात ना वाटतं, ते एक पैसे कितीतरी ठेवायचे आणि मग ते दुप्पट होतात असं काहीतरी असतं. ते जगातली योजना जाऊ द्या, परमेश्वराची दाम दुप्पट योजना बायबलमध्ये लिहिलेली. जितक्या लवकर तुम्ही क्षमा करताल, जितक्या लवकर त्यांच्या वतीने प्रार्थना करताल, जितक्या लवकर ते अर्पण सादर करतात, तितक्या लवकर तुमची दाम दुप्पट योजना मॅच्युअर होईल, तुम्हाला बेनिफिट्स चालू होऊन जाते. हालेलुया. पुढं काय झालं? हां, आता इथं जरा प्रॉब्लेम आहे ना. आधी 7 होते आणि 3 होते, मग आता ह्याच्या नाही दुप्पट झालं. देवाने दुप्पट दिले ना, पण आधी पण तर जनावर त्याचेच होते. जनावर जे आहे ते मृत्यू पावले तर त्यांना स्वर्ग राज्य नरक वगैरे काही नसतं प्रिया. त्यांना आत्मा नाही, त्यांना शरीर आणि जीव आहे. मनुष्याला आत्मा सुद्धा आहे, आणि म्हणून तुम्ही बरोबर सांगितलेलं आहे की ते आधीचे जे होते त्यांच्या वतीने दररोज मनात पण पाप केलं असेल त्याचा अर्पण करत होता. जी व्यक्ती मनात जरी चुकून जरी पाप मी केलं असेल याच्याबद्दल पश्चाताप करू शकते ती व्यक्ती नक्की परमेश्वराच्या राज्यामध्ये जायला पात्र आहे. अगोदरचे 7 पुत्र आणि 3 कन्या अगोदरच परमेश्वराकडे आहे. आता परत 7 पुत्र आणि 3 कन्या झाले, एकूण 14 पुत्र आणि 6 कन्या झाले. झाले ते पण दुप्पट. आणि काय होतं परत त्याच्या डॉटर्सचा पण बद्दल लिहिले ना, मला आय थिंक 15-17 वचन असेल. 14. हा नाही 15 वचन. बघा आधीच्या ज्या होत्या त्यांच्याबद्दल लिहिलेलं नाहीये की त्या खूप सुंदर होत्या का नव्हत्या, फक्त कन्या होत्या. परंतु दुसऱ्या आहे ना, डबल ब्लेसिंग जेव्हा मिळतात ना त्याच्यात अजून ॲडिशन पण असतं देवाची, की त्यांच्यासारखे सुंदर कोणीच नव्हते. अजून जे कोणी पेरेंट्स होणार आहेत त्यांच्यासाठी पण सांगते, तुमचे पुत्र आणि कन्या खूप सुंदर ब्युटिफुल हँडसम जे पाहिजे असतील तर परमेश्वराचा हा पण नियम फॉलो करा. जगातले लोक खूप चांगलं बाळ व्हावं त्यासाठी खूप साऱ्या जगीत गोष्टी करतात, दॅट्स ओके. परंतु आत्मिकरित्या सुद्धा परमेश्वराच्या वचनात सुद्धा एक चावी दिलेली आहे. जर उत्तम सुंदर दिसणाऱ्या मुली हँडसम मुलं हे जर तुम्हाला पाहिजे असेल, पुत्र संतान स्त्री संतान वॉट एव्हर तुमचे बेबीज जे आहेत ते सुंदर पाहिजे असतील
वैराग्य स्थिती करायला शिकतो. जगामध्ये हे प्रिन्सिपल कुठंच सापडणार नाही. हालेलुया. जगामध्ये स्वतःच चांगलं करण्यासाठी स्वतः काहीतरी करायचं, परंतु परमेश्वराचं वचन, देवाचं राज्य हेच एवढं अद्भुत आणि महान आहे की ज्या वेळेस दुसऱ्यांचं चांगलं करतो त्यांना पण आशीर्वाद मिळतो, त्यांना पण बेनिफिट्स मिळतात, मला मुक्तीही मिळतात. हालेलुया. मग जर मला स्वतःला कुठल्या ब्लेसिंग्सची आवश्यकता आहे, दुसऱ्यांसाठी ती गोष्ट चांगली करा, म्हणजे तुम्हाला जेवढे पाहिजे आहे त्याच्यापेक्षा दुप्पट प्राप्त होईल. हालेलुया. कोणाकोणाला आशीर्वाद पाहिजे? आमेन. सर्वांना जरूर प्राप्त होणार आहे, परंतु त्याची चावी लक्षात ठेवा. मी खूप सिम्पल वे मी सांगितलेले आहे, मला अजून खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या होत्या, परंतु आपल्याकडे वेळ नाही आहे. आपण आता थोडा वेळ थांबूया, तिथे प्रार्थना करूया. हालेलुया.